बोरीवली विधानसभा अंतर्गत वार्ड नंबर 18 में महाराष्ट्र नव निर्माण सेना कार्यकर्ता मेलावा कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में सैकड़ों की संख्या में मानसे कार्यकर्ताओं के साथ महिला और मानसे विद्यार्थी सेना के कार्यकर्ता उपस्थित थे। इस कार्यक्रम में मुख्य उपस्थिति मानसे सरची 30 नयन कदम, विभाग अध्यक्ष प्रसाद कुलापकर, हेमंत कांबे विभाग अध्यक्ष कांदिवली, दिनेश सावी विभाग अध्यक्ष चारको, एडवोकेट अमरदीप भट्टाचार्य उपाध्यक्ष विधि विभाग, कुणाल विचारे विभाग अध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना सुप, रिया राणे महिला विभाग अध्यक्षा, दिनेश चव्हाण उप विभाग अध्यक्ष, सुवर्णा शिराढोड़े महिला उप विभाग अध्यक्षा, विश्वास मोरे उप विभाग सचिव, अशोक बांदल शाखा अध्यक्ष, प्रियंका भोए महिला शाखा अध्यक्षा के साथ कार्यकर्ता उपस्थित थे। इस कार्यक्रम के माध्यम से वार्ड 18 में मानसे द्वारा किए गए कार्यों को उदाहरण के तौर पर बताया गया। आने वाले मनपा चुनाव के लिए मानसे कार्यकर्ताओं को अपना कार्य क्षेत्र में किस तरह कार्य करना है उसकी जानकारी दी गई। आजचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम असा होता की महानगरपालिका जवळ आलेली आहे आणि ह्या कोरोना महामारीच्या काळामध्ये की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकार आणि विरोधी पक्ष याच्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे आणि त्या कार्य हे समाजापुढे लोकांपुढे जनमानसापुढे कसं घेऊन जायचं यासाठी आजचा मेळावा होता। आमचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय सरचिटणीस नयनजी कदम यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमचा जो कार्यकर्ता आहे आमच्या महिला पुरुष कार्यकर्ते आहेत हे एकदम चार्ज झालेत आणि 100% आम्ही केलेलं कार्य हे जनमानसापुढे ठेवतील आणि जनमानसाच्या हृदयात जो मनसे आहे ते मतदान केंद्रापर्यंत किंवा मतदान मशीनपर्यंत नक्कीच जाईल एवढी मला खात्री वाटते। महानगरपालिका निवडणूक जो तोंडावरती आहे आणि मनसे पक्ष हा मागे राहील हे चालणारच नाही। मनसेचे कार्यकर्ते आज बघा तुम्ही एका शाखेची बैठक आहे, कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले। राजसाहेबांचे आदेश, राजसाहेब जेव्हा बोलतात ते विषय हे लोकांच्या मध्ये कसे पोहोचले पाहिजे त्याचं आज मार्गदर्शन आम्ही आज कार्यकर्त्यांना केलेलं आहे। मनसे पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारेल याची मी ग्वाही देतो आणि विषय जे नगरसेवक आहेत एक तर विषय त्यांना सांगावा की त्यांनी काम केलं असा एक विषय सांगावा। ह्या 18 नंबर शाखेचे नगरसेवक असतील किंवा इतर कुठेही बोर्ली चारकोप कांदिवली मालाड मागडणे कुठलेही नगरसेवक असून ते त्यांनी सांगावं की मी हे काम केलं। जोरात कामाला लागणार मनसेचे कार्यकर्ते कारण की मनसे पक्ष रस्त्यावरचा पक्ष आहे, आमची ताकदच रस्त्यावरती आहे। कोविड काळामध्ये रस्त्यावरती भांडणारा पक्ष हा मनसे पक्ष होता, मग ते हॉस्पिटलची बिलं असून द्या, लाईटची बिलं असून द्या किंवा शाळेची फी असून द्या, हे सगळे विषय मनसेने उचललेले। हे नगरसेवक झोपले होते, आता इलेक्शनला काय आहे फक्त वॅक्सिन वाटतात, कूपन जे कूपन खिशात घेऊन फिरतात आणि वाटतात त्याच्यावरती मतं मागायला येणार आहेत, बाकी यांच्याकडे काम केलेलं काहीच नाही आहे। तयारी हीच तयारी चालू केली आहे आम्ही, रस्त्यावरती कार्यकर्त्यांना काय काम करायचं कसं जायचं ह्या गोष्टी आम्ही कार्यकर्त्यांना समजवतोय, त्यांनी काय बोललं पाहिजे लोकांच्या मध्ये हे सांगायचा प्रयत्न करतोय। तुम्ही महानगरपालिका बोलताय ना, परवा त्या महापौरांनी पेडणेकरताईंनी ते फाईल विल फेकल्या बघितलं ना कधी, मग त्यांना कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करता येत नाही, त्याला आणायचं खड्ड्यामध्ये। कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी फाईलला फेकून मारली, त्यांनी अभियंत्यांना फेकून मारलेली आहे। म्हणजे तुम्ही फक्त महानगरपालिकेचा अधिकारी म्हणून विचारायला मारताय आणि जे पैसेवाले धनाढ्य कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तुम्ही जाब नाही विचारतात, त्यांना डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये काम करून घ्या फुकटमध्ये। त्यांनी अजून त्यांना हे दिले, पैसे दिले, एवढे पैसे घ्या आणखीन परत खड्डे भरून द्या, पण त्यांची जबाबदारी त्यांना दाखवून दिली नाही आहे। ह्या चुका आहेत, ह्या लोकांना कळत नाही ह्या गोष्टी, हे केलं पाहिजे या महापौरांनी। फक्त शोध करायला फाईल फेकली हे शो आहे, तो हे कोणाला दाखवतो तुम्ही?